मातोश्री, काहीही झालं तरी ते आमचे दादासाहेब आहे आणि ते आमच्यावर मायाच करणार. राजे, केव्हा कळणार तुम्हाला? मातोश्री आले, दादासाहेब आले. राजे, दादासाहेबांचा विजय असो. आमचे दादासाहेब. राजे, काय बोलताय तुम्ही? चला चला, पुढे चला. तुम्ही त्यांना औक्षण करा, पंचारतीने ओवाळा, दादासाहेब आलेत. चला, आपण जर त्यांना दरवाजा दिसलो नाही ना तर त्यांना वाईट वाटेल. चला. राजे, ते तुमचे दादासाहेब म्हणून येत नाहीये. नाही नाही, ते आमचे दादासाहेब म्हणूनच येणार. तुम्हाला तर माहित आहे ना ते आमची किती लाड करतात, किती माया करतात. तुम्ही चला. राजे ऐका. आम्ही नाही ऐकणार, आम्हाला त्यांच्या पाठपुळी बसायचंय. तुम्ही आता लहान नाही राहिला, राजे झाला आहात. राजे तुमच्यासाठी, दादासाहेबांसाठी आम्ही बाळ राजेच आहोत. माफ करा आम्हाला, पण आम्ही निघालो. ऐका, तुम्ही आता जायचं नाही. आम्ही निघालो. असं कस झालं मातोश्री? कुठे गेले आपले आबासाहेब? सांगा ना, कुठे गेले आपले आबासाहेब? नका रडू, शांत व्हा. कस शांत हो? आम्ही रायगडावर आलो खरं, पण आम्हाला कोण विचारणार? सुनबाई कशाला घोड्यावरून आला, कशाला तकलीफ घेतली? मेळ्यातून येत चला असं कोण बोलणार मातोश्री? आम्हाला आशीर्वाद कोण देणार? सौभाग्यवती बाबा, वज्रचुडे पंडित बा, असं कोण बोलणार मातोश्री? मताजी बाई, तुम्ही तरी सांगा कुठे दडवून ठेवलंय आमच्या आबांना? सांगा ना आम्हाला मताजी बाई. निसा शांत व्हा. मातोश्री, मातोश्री शांत व्हा. तस दारात रडू नका शांत. तुमचे आजोबा देवाला भेटायला गेले. सुनबाई, शंभू बाळ दिसत नाहीत. आम्हाला म्हणाले तुम्ही पुढे चला, आम्ही येतो. पण कुठे गेले दादासाहेब? कुठे गेले असतील? आम्हाला तसं काही बोलले नाही मातोश्री. अरे चला, बिगी बिगी चला, उगा चुका मुख व्हायला नग. पिलाजी राव,
राम 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 सरनोबत. किती दिवसांनी भेट झाली तर शिलाजीराव, लय मोठा पराक्रम गाजवलात तुम्ही. आजची शिरके घराण्याला शोभणारा. नाहीतर त्यो मालसावन काय ऐकला नसता, माग हटलत नसता. नाही नाही म्हणता एक महिनाभर तरी त्याने गड लढवलाच असता. तर पण तुम्ही तर त्याचा पार राक्षस उतरवलात किंवा. म्हणजे झालं असं की तशी संधी मिळाली. हा संधी मिळाली आणि तुम्ही त्याच सोनं केलं. बघा मालसावन भांडवलकर फार दुरडा तुडवलात त्यांचा. नाहीतर युवराजांचं रायगडावर येणं फार अवघड झालं असत. बर का जबाबदारी पार पाडलीत तुम्ही. होय तर अहो जबाबदारी पार पाडायलाच पाहिजे. होय पर एक सांगू का तुम्हाला पिलाजीराव, जावयासाठी न लढला असता तर कदाचित हारला असता. पर युवराजांसाठी लढलात म्हणून जीत झाली तुमची. धन्य धन्य आहे तुमची. अहो शिरक्यांची निष्ठा, शिरक्यांचं इमान रायगडाच्या पायरीशी झुंजलं म्हणून स्वराज्याचा भावी राजा रायगडाची पायरी चढू शकला. नाही नाही असं काय नाही. पर आपण आपली निष्ठा ढळू द्यायची नाही. हे बिखर बर असं लग बघीन आता चाललंय कुठं? म्हणजे अहो अहो युवराज तर तिकडे येणार आहेत ना. दरवाजावर. दरवाजावर? हा दरवाजाचं मला काय ठाव नाही. पण शंभूराज पहिल्या जुट जगदीश्वराचं दर्शन घेणार आणि मग सिंहासनाच्या देवाचं. असं होय? होय. म्हणजे आल्या आल्या पहिल्यांदा रावळात जाणार आणि मग सिंहासनाच्या देवाचं दर्शन घेणार. होय. आणि मग दरबारात. असं होय. बर मी चाललोय दरबारात. तुम्ही येत आहे का? अहो चला की. चला चला. युवराज ते सांगायला आलो आणि तिकडं जिकडं महाराजांनी आगीन टाक दिला तिकडं गेलेत. तिकडे? वय. पण सगळे म्हणत होते जगदीश्वराचं दर्शन घेऊन सिंहासनाकडे येतील म्हणून. ते त्यांच्या देवाकडे गेले. आपण घेऊन येऊया दादासाहेबांना. मला भेटायचंय त्यांना. नको, त्यांची शांतता ढळायला नको. आम्ही बघतो. तुम्ही सोनबाईंना नीट आत घ्या. आम्ही शंभूराजांना घेऊन येतो. मातोश्री सोडा ना हो. जाऊ द्या ना. राजे जायचं नाही. मातोश्री. राजे आहात, राजासारखं राहावं. बाजार बुणग्याच्या कळेनं राहू नका. कसं वाटेल दादासाहेबांना त्यांना सामोरे गेलो नाही तर? काय करणार जाऊन? हा सांगा. त्यांच्या अंगावर उडणाऱ्या गुलालात माखून जात हे चालणार नाही. आम्ही लांब उभं राहून बघू. जाऊ द्या ना. आम्ही विनंती करतोय. नाही म्हणजे नाही. शांतपणे इथे बसून राहा. आबासाहेब एकदा भेट व्हायला हवी होती. का ढापल गेलं आम्हाला? तुम्हाला शेवटच बघू सुद्धा शकलो नाही आम्ही. करणार मी तरी असं का करावं आबासाहेब? जन्मदात्याऐवजी त्याची राख नजरेस पडावी.
एवढे दुर्दैवी असावं आम्ही? शंभू बाळ, उठा शंभू बाळ. नाही मातोश्री, आम्ही नाही पाहू शकत तुमच्याकडे. पाहावं लागेल तुम्हाला मातोश्री. तुम्हाला कुंकुआशिवाय पाहणं, पांढऱ्या वस्त्रात पाहणं, एवढं धैर्य नाही हो आमच्याकडं. आता धैर्य नाही, बळ नाही, हे शब्द उच्चारू नयेत. तुम्ही जिथे बसला आहात तिथे उठा. तुम्हाला औक्षण करायचंय, कुमकुम तिलक लावायचंय. मातोश्री, तिलक करायचं असेल तर या राखीनेच करा. यापुढे मौल्यवान जसं काहीच. स्वतःला तुम्ही महाराजांच्या राखेजवळ नाही, चैतन्याजवळ उभे आहात. मातोश्री, भान ठेवा. तुम्हाला राज्य सलामत ठेवायचंय, रायगडाचे अश्रू पुसायचे. रयत दुःखाने दबली आहे, तिच्या पाठीवरून मायेचा हात फिरवायचंय. चला. मातोश्री, आमचं सर्वस्व हरवलं. तुमचं सर्वस्व हरवलं आणि आमचं महाराज गेले. त्या दिवशी पौर्णिमेचा दिवस होता. आमचा चंद्र कोणी चोरून नेला? भर पौर्णिमेच्या दिवशी शंभूराजे अहो, आभाळात आभाळात आता चंद्रच नाही, कुठे शोधणार? आणि रायगडावर लिंबोणीच्या झाडावर एक पान शिल्लक राहिलं नाही हो. चंद्र लपला आहे हे सांगायला तरी कुठे जाव? आता आता लपणाही नाही आणि सगळीकडे काळोखी. मातोश्री, शंभूराजे, आता कठोर पावलं उचलायला हवी. महाराजांच्या राखेजवळ आहात, या राखेतूनच तुम्हाला उठायचं. आगीचे पंख लेऊन भरारी मारायची. आता भावनिक होऊ नका, चोख व्यवस्था लावा. गड तुमची वाट बघतोय. चला.
महाराज आहे. माफ करा मातोश्री. महाराज आहे ते तुमचे दादासाहेब नाहीये, तुम्हाला अटक करतील ते. महाराज आहे. महाराज थांबा. महाराज महाराज हो ऐका तरी. महाराज पण दादासाहेबांना पाहून थांबणाऱ्यातले नाहीत ते. यायचं तर आहे पण यावं कस असा विचार बाळबुद्धी पडला असेल. नाही ऐसा कुछ नाहीये, बऱ्याच वर्षानं पाहतायत म्हणून थांबले असतील.